पुण्याच्या भूमिगत मेट्रो मार्गिकेचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही राहणार उपस्थित. सोलापूरकरांची अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा संपली. सोलापूर विमानतळाचंही आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. ऐरोली ते डोंबिवली जाता येणार 10 मिनिटात. मुख्यमंत्र्यांचा आणखीन एक ड्रीम प्रोजेक्ट, उन्नत मार्ग ठरणार गेम चेंजर प्रकल्प. महायुतीच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावरील बैठक संपन्न. जागा वाटपाबाबत 5 तास खलबत झाल्याची माहिती. मुख्यमंत्री शिंदे आज पाटण दौऱ्यावर. विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन होणार, तर मरळी इथं मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार. नागपुरात आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार अनावरण, तर कळमेश्वरमध्ये ठाकरेंची जाहीर सभा होणार. रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, काम उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला. मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील दसरा मेळावा घेण्याची शक्यता. नियोजनासाठी आज बीडच्या नारायणगड इथं बैठकीचं आयोजन. अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीजवळही अक्षय शिंदेच्या विरोधात बॅनर. एन्काउंटरच्या 5 दिवसानंतरही दफनविधीसाठी जागा मिळेना. आणि आयपीएल खेळाडू होणार आणखीन मालामाल. प्रत्येक सामन्यासाठी 7.5 लाख मानधन. बीसीसीआयकडून खेळाडूंसाठी मोठी घोषणा.